नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय लोक। आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत इयत्ता 10वी विषय मराठी यापैकी पद्य विभाग कविता क्रमांक 19 या कवितेचं नाव विद्यार्थी मित्रांनो आहे तू धारास मूक समाजाचा नायक। तू धारास मूक समाजाचा नायक। आता या शीर्षकाचा अर्थ जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितला, वर्ण व्यवस्थेच्या जोखडात जखडलेला हा जो मागास समाज होता, या मागास समाजामध्ये जागृती घडवण्याचं कार्य करणारे, म्हणजे यांच्यामध्ये जी जागृती घडवून आणली ते जागृती घडवण्याचं कार्य करणारे नायक म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या कवितेचं शीर्षक आहे तू धारास मूक समाजाचा नायक। मूक म्हणजे अबोल, मूक म्हणजे अबोल। त्या काळातली जी व्यवस्था होती त्या काळामध्ये या मागास समाजाला अस्पृश्यांना मूक म्हटलं गेलंय, अबोल म्हटलं गेलंय, कारण त्यांना त्यांची व्यथा मांडण्याची सुद्धा मुभा त्या काळात नव्हती, ते तक्रार सुद्धा करू शकत नव्हते, आणि म्हणून या समाजाला मूक म्हटलेलं आहे। या मूक अबोल समाजाला बोलक करण्याचं महत्वाचं कार्य विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि या कवितेच्या माध्यमातून कवी ज. व्ही. पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी या कवितेची रचना विद्यार्थी मित्रांनो केलेली आहे। चला तर मग आपण बघूया कवींचा परिचय। या कवितेचे कवी आहेत विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे ज.व्ही. पवार। ज.व्ही. पवार यांचा जन्म 1944 ला झाला आणि हे प्रसिद्ध कवी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो ते कादंबरीकार सुद्धा आहेत। 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक म्हणून सुद्धा कवी ज.व्ही. पवार हे प्रसिद्ध आहेत। त्यांनी लिहिलेल्या कादंबरीचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो बलिदान। त्यांचा काव्य संग्रह आहे, त्या काव्य संग्रहाचं नाव आहे नाकेबंदी। दीर्घ कविता वर्णावल त्यांची संपादने आहेत। उच्छवास युगंधराचे अस्तित्वाच्या रेषा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेख संग्रह आहे आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ। अशा प्रकारचं लेखन विद्यार्थी मित्रांनो कवी ज.व्ही. पवार यांचं प्रसिद्ध आहे। ही कविता नाकेबंदी या काव्य संग्रहातून विद्यार्थी मित्रांनो घेतलेली आहे। चला तर मग आपण या कवितेचा परिचय करून घेऊया। या कवितेमध्ये जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महार येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो पूर्वी जर आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये म्हणजे ही जी समाज व्यवस्था होती ही विषम होती, विषमतेवर आधारित होती, म्हणजे मानवा मानवांमध्ये भेदभाव केले जात होते, स्पृश्य आणि अस्पृश्य अशा प्रकारचे भेदभाव त्या कालखंडात केले जात होते। मग रायगड जिल्ह्यातील महाड या शहरामध्ये एक चवदार पाण्याचं तळ होतं, या चवदार पाण्याच्या तळ्यावर अस्पृश्यांना पाणी पिण्याची मुभा नव्हती, कारण या अस्पृश्यांनी जर या तळ्यावरचं पाणी घेतलं तर ते तळ बाटल्या गेलं असा त्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो समज होता। मग या अस्पृश्यांना सुद्धा पाणी लागते आणि या अस्पृश्य हे सुद्धा मानव आहेत। हा भेदभाव, हा मानवा मानवामध्ये केलेला भेदभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हता। त्यांचं म्हणणं होतं की मानव ही एकच जमात आहे, सर्व मानव सारखे आहेत, परंतु त्या काळामध्ये अशा प्रकारची वागणूक दिल्या जात नव्हती। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1947 ला रायगड जिल्ह्यातील महाड या शहरामध्ये असलेलं जे चवदार पाण्याचं तळ होतं या चवदार पाण्याच्या तळावर त्यांनी सत्याग्रह केला आणि ते तळ सर्वांसाठी खुलं करण्यात आलं। आणि ह्याच जो सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1947 ला केला होता त्या संघर्षाचं त्या लढ्याचं त्या झुंजेचं त्या सत्याग्रहाचं वर्णन कवी ज.व्ही. पवार यांनी या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपणासमोर मांडलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रूढी सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली। अशा या समाजाच्या नायकाला
कवितेतून कवी जवी पवार यांनी विनम्र अभिवादन केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचं वर्णन या कवितेत करण्यात आलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच्या चाली रीती रूढी आणि परंपरा किंवा सामाजिक ज्या परंपरा होत्या या सामाजिक परंपरा त्यांनी नाकारून समाजाची जळणघळण एका नवीन पद्धतीवर एका नव विचारावर करावी, म्हणजे सर्वांना त्या समाजामध्ये समानतेची वागणूक मिळावी, अशा प्रकारचा कुठलाही मानवाने मानवासोबत भेदभाव करू नये अशा प्रकारचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. आणि अशा या समाजाच्या नायकाला म्हणजे या समाजाचा नायक जो शोषित पीडित आणि दलित समाज होता या समाजाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि अशा या समाजाच्या नायकाला कवितेच्या माध्यमातून कवी ज. वि. पवार यांनी या कवितेतून विनम्र अभिवादन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचं वर्णन या कवितेत करण्यात आलेलं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण या कवितेला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसत असतील की ज्यांना दलितांचे कैवारी असं सुद्धा म्हटले जाते, जे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत आणि ज्यांना भारतरत्न या पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे. अतिशय ज्ञानी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मागास या शोषित पीडित समाजाचं नेतृत्व केलं नसतं तर ते त्यांचं जीवन अगदी बिलासी जगू शकले असते. परंतु त्यांच्या मनातला हा जो विचार होता की या समाजामध्ये मानव मानवासोबत भेदभाव करतो आहे हा विचार त्यांना पटत नव्हता. आणि या समाजामध्ये ही जी विषमता पसरलेली होती ही विषमता सुद्धा त्यांना मान्य नव्हती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा या शोषित पीडित दुर्लक्षित वंचित अशा दलित वर्गाचं नेतृत्व केलं आणि या वर्गाला या मानवांना समाजामध्ये मानाचं स्थान विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी अतिशय संघर्ष केला, त्यांनी अतिशय मोठा लढा दिला. आणि यांच्याच या कार्याचं वर्णन कवी ज. वि. पवार यांनी या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आपण सर्व जाणतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य सुद्धा तेवढं प्रचंड मोठं आहे की या मानवाला फक्त नायक म्हणून चालणार नाही तर महानायक असं संबोधावं असं मला या ठिकाणी वाटते आहे. आणि कवी ज. वि. पवार यांनी सुद्धा या नायकाचं वर्णन या महानायकाचं वर्णन या कवितेच्या माध्यमातून त्याने दिलेल्या त्या लढ्याचं त्याने दिलेल्या त्या झुंजेचं त्याने केलेल्या त्या संघर्षाचं वर्णन विद्यार्थी मित्रांनो या कवितेच्या माध्यमातून आपणासमोर उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पहिल्या कडव्यामध्ये जर आपण बघितलं तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती, मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खास खळग्यांनी तुझे स्वागत केले. बघा तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, काळोख म्हणजे अंधार, काळोख म्हणजे अंधार, सूर्यफुल म्हणजे सुख आणि समृद्धीचं प्रतीक, त्याचे सूर्यफुल नेहमी आपलं मुख हे सूर्याकडे ठेवते. आणि मळवाट, मळवाट म्हणजे पारंपरिक रूढ झालेला एक मार्ग, एक पद्धती, एक प्रथा तिला म्हटलेला आहे मळवाट. आणि खास खळगे म्हणजे अडथळे. आता हे जे कळव आहे या पहिल्या कळव्यामध्ये जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर कवी ज. वि. पवार यांनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शोषित पीडित आणि दलित समाजासाठी लढे उभारले होते तेव्हाचं वर्णन या पहिल्या कळव्यामधून आपल्यासमोर कवी या ठिकाणी मांडत आहेत. या कवितेच्या माध्यमातून जर आपण पाहलो तर वर्णव्यवस्थेच्या जोखडात जखडलेल्या या समाजामध्ये जागृती घडवून आणण्यासाठी या समाजाला संघटित करून या समाजामध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या या चवदार पाण्याच्या तळ्यावर सत्याग्रह केला. त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली आणि त्या तेव्हा कवी ज. वि. पवार असं म्हणत आहे तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, की हे महानायका तू जेव्हा या शोषित पीडित दलित समाजाकरिता झुंज द्यायला निघालास, लढा द्यायला निघालास, संघर्ष करायला निघालास तेव्हा मात्र जर पाहलं तर काळोखाचं राज्य होतं, काळोखाचं साम्राज्य होतं, अंधाराचं साम्राज्य होतं. कारण हा दलित पीडित आणि शोषित समाज हा त्याच्या दुःख दारिद्र्य गरिबी आणि सामाजिक असमानता भेदभाव याच्या अंधकारामध्ये हा दलित समाज विद्यार्थी मित्रांनो गुरफटलेला होता. तेव्हा सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती आणि तेव्हा सूर्यफुल म्हणजे
सूर्याप्रमाणे तेज असलेले जे नव विचार होते असे तेज असलेले नव विचाराची व्यक्ती सुद्धा त्या कालखंडात होते, परंतु यापैकी कुणीही मात्र याची दखल घेतली नाही. आणि तू जेव्हा यांची या गोरगरिबांची दखल घेतली तेव्हा मात्र तुला कोणीही मदत केली नाही, तुला कोणीही सहकार्य केलं नाही, तर तुझ्या विचाराशी कोणीही समर्थन सुद्धा दर्शवलं नाही, तरीही मात्र म्हणजे या सूर्यफुलांनी तुझ्याकडे पाठ फिरवली, तरीही मात्र तू डगमगला नाही. तू एकाकी होता आणि एकाकीपणेच तू ही झुंज दिली, हा लढा तू उभारला, हा संघर्ष तू उभारला, आणि मळवाटेने जायचे नाकारलेस. तेव्हा मळवाट म्हणजे पारंपरिक रूढ झालेला एक मार्ग. हा पारंपरिक रूढ झालेला मार्ग काय होता? त्यावेळी वर्णव्यवस्था होती, समाजामध्ये मानवा मानवांमध्ये भेदभाव केला जात होता, स्पृश्य आणि अस्पृश्य अशा प्रकारचे समस्या कालखंडामध्ये होते. ही होती विद्यार्थी मित्रांनो मळवाट. आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणत आहे की अशा या पारंपरिक वाटेने जायचे तू जेव्हा नाकारले तेव्हा मात्र तू या शोषित पीडित वर्गासाठी कार्य करण्यासाठी, झुंज देण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी निघाला. तेव्हा मात्र तुझा जो मार्ग होता हा मार्ग खास खळग्यांनी तुझं स्वागत केलं, कारण तुझ्या या मार्ग तू मळवाट सोडून दिली, पारंपरिक मार्ग सोडून दिला. आणि त्यामुळं तू जेव्हा या दलितांकरिता कार्य करायला निघालास, संघर्ष करायला निघालास, तेव्हा त्या मार्गावर तुझं स्वागत करण्याकरिता अडथळे होते, खड्डेच खड्डे होते. आणि या खास खळग्यांनी, या खड्ड्यांनी, या अडचणींनी, या अडथळ्यांनी, या समस्यांनीच तुझं स्वागत केलं, तरीही मात्र तू डगमगला नाहीस, तू थांबला नाहीस, तू एकाकी हा लढा, हा संघर्ष, हे झुंज देत राहिलास. आणि या शोषित पीडित समाजाला न्याय मिळवून देण्याचं महत्वाचं कार्य तू केलं. अशा पद्धतीने कवी जवी पवार या पहिल्या कव्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या कार्याचा गौरव करत आहे. चला तर मग यानंतरच कळव विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया. तू झालाच परिस्थितीवर स्वान आणि घडविला नवा इतिहास, तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. तू झालास परिस्थितीवर स्वार म्हणजे ही जी प्रतिकूल परिस्थिती होती, ही जी प्रतिकूल परिस्थिती होती आणि या प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा तू स्वार झालास, तू त्यावर मात केलीस, तू त्या ठिकाणी थांबला नाहीस. आणि या प्रतिकूल परिस्थितीवर तू स्वार होऊन त्या अडचणींवर, त्या अडथळ्यांवर, त्या समस्यांवर तू मात केली आणि एक नवीन इतिहास त्या ठिकाणी घडवला. नव विचारांच्या प्रेरणेचा हा नवीन इतिहास होता की जो समाजामध्ये भेदभाव केला जातो हा भेदभाव थांबला पाहिजे, मानवाला मानवासारखी समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. हा तुझा जो नव विचार होता, या नव विचाराची प्रेरणा, या नव विचाराच्या प्रेरणेचा इतिहास तू मात्र समाजामध्ये घडवला. तू झालास मूक समाजाचा नायक, तू झालास मूक समाजाचा नायक म्हणजे वर्णव्यवस्थेने ज्या समाजाला नाकारलं होतं, ज्या समाजाला दूर लोटलं होतं, अशा या मूक, अशा या अबोल म्हणजे हे अस्पृश्य असल्या कारणानं यांना बोलण्याचे फार हक्क नव्हते, यांच्यावर जर कोणी अन्याय केला असेल तर ते फार दादही मागू शकत नव्हते. असा हा मूक समाज, असा हा अबोल समाज, तर जो वर्णव्यवस्थेने सुद्धा नाकारला होता, मात्र तू त्या समाजाला जवळ केलं आणि या समाजाचं तू नेतृत्व केलं. अशा या उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित आणि बहिष्कृत, बहिष्कृत म्हणजे काय? तर बहिष्कृत म्हणजे बारीक टाकलेलं, समाजाच्या बाहेर टाकलेलं, बहिष्कृत. अशा या उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित आणि बहिष्कृत भारतीय समाजाला तू उत्तेजित केलं, प्रेरित केलं, संघटित केलं आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास उभा केला, त्यांच्यामध्ये नवविचारांची जागृती घडवून आणली आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढवण्याचं महत्वाचं कार्य तू केलेलं आहे, असं वर्णन कवी जवी पवार या सगळ्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपणास सांगत आहे. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे. तू फुंकलेस रणशिंग, रणशिंग म्हणजे युद्ध सुरू करण्याचा इशारा देणे. आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे युद्ध नाही, ही झुंज होती, हा संघर्ष होता, हा लढा होता आणि या लढ्याची सुरुवात जेव्हा केली होती म्हणजे त्यांनी सुरुवात केली या संघर्षाला
अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी आलेला आहे. अगाध ज्ञानाच्या बळावर, अगाध ज्ञानाच्या बळावर, तुझ्या अपरिमित तुझ्या प्रचंड ज्ञानाच्या बळावर तू तू या लढ्यास सुरुवात केली, या संघर्षास सुरुवात केली, या अन्यायाच्या विरुद्ध लढा द्यायला सुरुवात केली. त्याच्या दलित समाजावर हा अन्याय होत होता, तो अन्याय तू थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तो अन्याय थांबवण्यासाठी तू हा संघर्ष उभारला. आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणत आहे, तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तुझ्या अगाध अपरिमित प्रचंड ज्ञानाच्या बळावर तू या अन्यायाच्या विरुद्ध लढा द्यायला सुरुवात केली, संघर्ष करायला सुरुवात केली. आणि हा दलित समाज गेल्या कित्येक वर्षांपासून गुलामगिरीत खितपत पडलेला होता, गुलामगिरीच्या साखळ दंड गुलामगिरीच्या साखळ्यांमध्ये हा बांधल्या गेलेला होता. अशा या दलित समाजाला, या दलित समाजाच्या साखळ्या तू मोकळ्या केल्या, त्यांना पारतंत्र्यातून तू स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि केलेस उभे चौदा तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे, म्हणजे ज्याप्रमाणे आपण आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी आपल्या मातृभूमीच्या सीमेवर जवान सैनिक सिपाही आपण तैनात करत असतो, ज्याप्रमाणे युद्ध झालं तर आपल्या मातृभूमीचं संरक्षण व्हावं याकरिता आपण ते जवान ते सैनिक त्या ठिकाणी आपल्या मातृभूमीचं रक्षण करत असतात, त्याचप्रमाणे तू सुद्धा या दलित समाजाला, या शोषित पीडित समाजाला तू सुद्धा संघटित केलं. या चवदार पाण्याच्या तळ्यावर नेऊन त्या ते पाणी तू चाखायला लावलं. आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे. आणि तुझा विश्वासाने तू या संपूर्ण शोषित वर्गाला एक संघटित केलं आणि त्यांना युद्धात जवानांना ज्याप्रमाणे आपल्या देश मातृभूमीच्या सीमेवर आपण उभे करतो त्याप्रमाणे तू या महालच्या चवदार पाण्याच्या तळ्यावर तू या सर्व शोषित पीडित लोकांना तळ्याच्या काठावर उभं केलं, असं कवी दवी पवार विद्यार्थी मित्रांनो या कडव्यातून आपला सांगत आहे. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावी, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्यात, तुझ्या ढरकारीने हादरलं आकाश डसमळली पृथ्वी. आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. बघा कवी काय म्हणत आहे, तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावी, म्हणजे तुझ्या शब्दांमध्ये एवढं सामर्थ्य होतं, एवढा संघर्ष होता की जे प्राचीन काळातील महाकाव्य होते या महाकाव्यातील शब्दांपेक्षाही संघर्षमय शब्द तुझे होते. आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणत आहे, महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावे, तुझ्या चरणांजवळ येऊन पडावे. म्हणजे प्राचीन काळातील हे जे महाकाव्य आहे, हे महाकाव्य सुद्धा तुझ्या चरणाजवळ येऊन पडावे, एवढा तुझ्या शब्दांमध्ये संघर्ष होता, एवढे तुझे संघर्षमयी शब्द होते. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्यात. संगीन म्हणजे बंदूक, संगीन म्हणजे बंदूक. कवी जवी पवार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सांगत आहे, काठ्यांच्या संगीने व्हाव्यात म्हणजे तुझ्या या समर्थकांच्या, या दलित समाजातील लोकांच्या हातात ज्या काठ्या होत्या त्या काठ्यांच्या बंदुकी होऊन बरसाव्यात. एवढा प्रचंड तुझा संघर्ष होता, एवढी प्रचंड तुझी झुंज होती, एवढा प्रचंड तुझा लढा होता, एवढा प्रचंड तुझा संघर्ष होता. तुझ्या डरकारीने हादरलं आकाश डचमळली पृथ्वी. हादरलं म्हणजे थरथरलं, डचमळली म्हणजे डळमळीत झाली, डरकाळी डरकाळी म्हणजे आरोळी. कवी या ठिकाणी म्हणत आहे की तुझ्या या बुलंद घोषणेने, तुझ्या या बुलंद घोषणेने हे आकाश सुद्धा हादरून गेलं, हे आकाश सुद्धा थरथरलं. एवढंच नव्हे की पृथ्वी सुद्धा डळमळली तुझ्या त्या प्रचंड घोषणेने, तुझ्या त्या प्रचंड घोषणेने हे आकाश हादरून गेलं, ही पृथ्वी सुद्धा डळमळून गेली. आणि बघता बघता तू जो संघर्ष उभा केला होता, बघता बघता चौदा तळ्याला आग लागली. म्हणजेच तू जो संघर्ष उभा केला, तू जो लढा उभा केला, तो लढा तो संघर्ष आता पेटून उठला आणि सर्व हा शोषित पीडित समाज एकत्र येऊन या तुझ्या सत्याग्रहामध्ये सहभागी झाला. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्य फुले तुझा ध्यास घेत आहे, बिगुल प्रतीक्षा करतोय चौदा तळ्याच पाणी तेही आता खंड झालंय. शेवटच्या कळव्यामधून जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं तर या संघर्षाला, या लढ्याला जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली होती त्यानंतरच वर्णन कवी जवी पवार यांनी या कळव्याच्या माध्यमातून आपणासमोर मांडलेलं आहे. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्य फुले तुझा ध्यास घेत आहे,
कवी दवी पवार म्हणतात की तुझ्या या संघर्षाला तुझ्या या लढ्याला आज 50 वर्ष पूर्ण झाली, तरीही मात्र मी त्या संघर्षाचा त्या लढ्याचा त्या झुंजेचा आजही मी अनुभव घेतो आहे. सूर्य फुले तुझा ध्यास घेत आहेत, त्याच्या सूर्यफुलांनी तुझ्याकडे भूतकाळामध्ये पाठ फिरवली होती, ते सूर्यफुलं मात्र आज तुझी वाट बघत आहे. बिगुल प्रतीक्षा करतोय की हा संघर्ष पुन्हा पेटावा आणि पुन्हा संघर्ष पेटावा. या संघर्षाला प्रवृत्त करणार बिगुल सुद्धा तुझी वाट बघते आहे. हे तळ या 14 तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय, कारण तुझा हा संघर्ष थांबला आहे, हा संघर्ष मावळला आहे. तरीही मात्र विद्यार्थी मित्रांनो, कवी या ठिकाणी सांगू इच्छितात की हा संघर्ष जरी थांबला असेल, हा संघर्ष जरीही थांबला असेल, तरीही मात्र ते जे 14 तळ्यातील थंड पाणी आहे, ते थंड पाणी आज सुद्धा पेटण्यासाठी आसुसलेलं आहे. कारण तुझा हा शोषित समाज आज सुद्धा खूप चांगल्या परिस्थितीमध्ये नाही, असं कवी जवी पवार या ठिकाणी सुचवतात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्या देशातील पूर्वीची परिस्थिती ही वेगळी होती. त्या काळामध्ये स्पृश्य आणि अस्पृश्य अशा प्रकारचा भेद त्या ठिकाणी केला जात होता आणि त्या माध्यमातून मानवी समाजामध्ये भेदभाव केला जात होता. मानवाकडून मानवालाच दुय्यम दर्जाची किंवा कनिष्ठ दर्जाची वागणूक दिल्या जात असे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे 14 तळ महाच 14 तळ या ठिकाणी दिसत असेल, ज्या तळ्यावर 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता आणि हा सत्याग्रह करून हा लढा देऊन त्यांनी या तळ्याचं पाणी या सर्वांसाठी खुल्लं केलं होतं. आज मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि हे पाणी सर्वांसाठी खुल्लं आहे. कोणताही व्यक्ती कोण्याही व्यक्तीसोबत कुठलाही भेदभाव करू शकत नाही. आज मात्र आपल्या देशातला हा मानवी समाज एकत्र येऊन मोठ्या आनंदाने मोठ्या गुण्या गोविंदाने वावरतो आहे, कारण आपला हा देश विविधतेने नटलेला आहे आणि या विविधतेने नटलेल्या देशामध्ये आज आपण सर्व आनंदाने वागतो आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी होते त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती आणि म्हणून त्यांना अशा प्रकारचा संघर्ष करावा लागला आणि या शोषित आणि पीडित समाजाला न्याय मिळवून देण्याचं महत्वाचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून कवी जवी पवार त्यांचा उल्लेख या ठिकाणी करत असताना विद्यार्थी मित्रांनो म्हणत आहे का, तू या मूक समाजाचा नायक झालास. या ठिकाणावरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त नायकच नव्हे तर महानायक झालास, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व एवढं प्रचंड मोठं आहे की त्यांच्या अगाध ज्ञानाच्या बळावर त्यांनी या शोषित आणि पीडित समाजाला सुद्धा न्याय मिळवून देण्याचं महत्वाचं कार्य केलं. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, कवी जवी पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्याचा गौरव, त्यांच्या या महाळ येथील 14 पाण्याच्या तळ्यावरच्या सत्याग्रहाचं, त्या संघर्षाचं, त्या लढ्याचं वर्णन या कवितेतून केलेलं आहे, हे तुम्हाला निश्चित समजलं असेल असं मी या ठिकाणावरून गृहीत धरतो. या ठिकाणावरून मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो, आपली रजा घेतो. आपण यानंतर पुन्हा भेटूया पुढे.